कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। कृती अगदी सोपी आहे। शेंगदाणे हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि बाजूला काढायचे, मग तीळ, मग खसखस आणि सुके खोबरे असे एक एक करून भाजून घ्यायचे, मग शेंगदाणे अर्ध बोबडे आणि बाकी सारे खलबत्यात बारीक कुटून घ्यायचे। नंतर कढईत 4 चमचे साजूक तूप घालून चिरलेला गूळ त्यात परतून घ्यायचा, अंगासरशी पाणी घालून विरघळू द्यायचा। हलकीशी उकळी आली की त्यात कुटलेले जिन्नस घालून भराभर एकजीव करायला घ्यायचे। अंदाजे 1/2 चमचा तूप सोडायचे आणि मिश्रणाचा गोळा झाला की चुलीवरून खाली उतरवायचे। कोमट झाले की लगेच दोन्ही हातांना तूप लावून लाडू वळून घ्यायचे, आहे काय आणि नाही काय, आहे कुठले नाहीच। अगं बयो, जमेल, सोपे। आणि हो, उमेची मदत घ्यायची नाही हो, नीट आठव आणि देवाचं नाव घेऊन कर। अगो सासरी, आमच्या अब्रूचा प्रश्न आहे। चला राधा वहिनी। आई आई नको ना जाऊ। अगो काय चाललंय, काय चाललंय बयो। अगो राधे, माया बाजू सार आणि चल करेल ती। आई आई नको ना जाऊ, कर ना मला मदत बयो। आई तू जसं जनाबाईंसाठी धावून आला होतास ना दळण कांडण करायला, तसं आता माझ्यासाठी पण ये ना हा पौष्टिक लाडू करायला। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।